माननीय आमदार सतेज पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून 189 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे. यामध्ये भाजपाकडून नव्या पिढीला संधी देण्यात आली आहे. अनेक जागांवर राजकीय डावपेच खेळताना मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. याआधीही ते इथून जिंकून आले होते. नव्या लोकांना संधी दिली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. 52 नवीन उमेदवार आहेत. यातील 32 उमेदवार ओबीसी, 30 एसएससी आणि 16 एसटीचे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणीतून भाजपचे तिकीट गमावल्यानंतर नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अथणीतून भाजपने विद्यमान आमदार महेश कुमठळी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात आतापर्यंत भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी राजकारणात आहे. येथे पक्ष संघटना वाढविली असून आता ती टिकवून ठेवण्यासाठी मला उमेदवारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या माजी आमदाराने लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते. भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे सांगण्यात येत असून त्या दृष्टीने माजी आमदार राजू कागे यांच्या माध्यमातून लक्ष्मण सवदी यांना पक्षात आणण्याची तयारी चालवली आहे. कागवाड येथील काँग्रेसचे माजी आमदार राजू कागे यांनी लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन काही वेळ चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सवदी म्हणाले की तिकिटासाठी फसवणूक करणाऱ्या पक्षात राहू शकत नाही, त्यामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्या मतदारांचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.